किराणा साहित्य घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची घटना हातकणंगले तालुक्यातील नरंते इथं घडली. या प्रकरणी अद्यापही संशयिताला अटक केलेली नाही, तसंच मुलीचाही शोध लागलेला नाही. या प्रकरणी तपासात हयगय करणाऱ्या पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी परिसरातील धनगर समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील नरंदे या गावात बाळासो अनुसे हे पत्नी आणि मुलांसह राहतात. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:00 सुमारास अनुसे यांची अल्पवयीन मुलगी दुकानात जाऊन येते असं सांगून घरातून निघून गेली. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही, म्हणून कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. नातलग गावकऱ्यांकडे चौकशी केली. अखेर 4 ऑक्टोबर रोजी हातकणंगले पोलिसात अनुसे कुटुंबियांनी तक्रार दिली. दरम्यान गावातील 27 वर्षीय तरुणानं तिला फूस लावून पळवल्याबाबतची माहिती 9 ऑक्टोबर रोजी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताचा मोबाईल ट्रेस करणं गरजेचं होतं, पण त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलंय. फिर्यादी अनुसे कुटुंबियांना पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नाही, तसंच अल्पवयीन मुलीच्या आईला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप संगीता अनुसे यांनी केलाय. त्याबाबत न्याय मागण्यासाठी समस्त धनगर समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी रवींद्र अनुसे, बाळासो अनुसे, भरत अनुसे, बापू अनुसे, तुकाराम अनुसे यांच्यासह धनगर बांधव उपस्थित होते.